आजी आज पण मसूरची भाजी काहीतरी वेगळं कर, सुट्ट्या लागल्या आहे मला, काहीतरी चमचमीत कर. बरं, आता हीच भाजी तुला चमचमीत आणि ढाबा स्टाईल कशी बनवते ना ते करून देणार आहे मी. ठीक आहे. नमस्कार, मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. आमच्या या आजी नातीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. ही मसूर कशी करायची ते दाखवतीये. आधी ही मसूर घेतली आहे, ती अशी धुवून घेऊ. एक दोन पाण्याने धुवून घ्यायची मसूर. आता हा मसूर छान धुवून झालेला आहे. आपण ह्याला 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवू, म्हणजे भाजी छान होते आणि लवकर शिजते. आपण हा मसूर 3 तास भिजायला टाकला होता, असा छान भिजून वर आलेला आहे. तर आता तो मसूर आपण कसा करायचा ते दाखवते. अख्खा मसूर आहे, ह्याच्यात टाकणार आहे तेल. टाकले तेल, छान गरम झाले. आता ह्याच्यात टाकणार आहे आपण लसूण. हा ढाबा स्टाईल आहे म्हणून लसूण लागतो ह्याला. तर हा लसूण छान तांबूस रंगावर परतला आहे. तर ह्याच्यात टाकणार आहे आपण हा उभा चिरलेला कांदा. हा कांदा लवकर मऊसूद होण्यासाठी ह्याच्यात कांद्यात थोडंसं मीठ टाकायचं. हा छान कांदा छान तांबूस रंगावर परतून घेणार आहे आपण. हे असा मसूर ढाब्यावर छान मिळतो, त्याच पद्धतीने केला आहे. आता हा कांदा छान सोनेरी रंगावर आपण परतला आहे. त्याच्यात आपण घालणार आहे टमॅटो प्युरी. ही किसून दिली होती मला. आता हे कांद्याबरोबर छान परतून घेऊ. 1 मिनिट भर परतायचं हे टमॅटो, कारण आपण किसून घेतलं आहे ना, तर पटकन होईल. आता हे टमॅटो प्युरी छान परतून झाली आहे. त्याच्यात टाकणार आहे आपण कांदा लसूण मसाला. हा मसाला पण छान परतून घेऊ. कोणत्याही भाजीचा मसाला छान असा परतून परतून घेतला ना की भाज्या छान होतात. आता हे कांदा लसूण छान परतून झालेलं आहे आपलं कांदा लसूण मसाला. आता ह्याच्यात टाकणार आहे आपण लाल तिखट. तर हे पण छान परतून घ्यायचं. आता हे छान परतून झालं आहे आपलं तिखट मसाले सगळे. 3 तास मसूर भिजवली होती, तो मसूर ह्याच्यामध्ये टाकू. आता हा मसूर छान मसाल्यामध्ये परतून घेऊ आपण 1-2 मिनिट, कारण तो भिजवलेला आहे त्याला आता शिजायला खूप वेळ नाही लागत. बघा किती छान कलर वगैरे छान आलेला आहे याला. सुवास तर काय खमंग येतो त्या मसाल्यांचा. आता हा मसूर आपला छान परतून झालेला आहे मसाल्याबरोबर. तर ह्याच्यात आपण फक्त थोडं शिजण्यापुरतं पाणी टाकणार आहे आणि मीठ आपण शेवटी टाकणार आहे, कारण आत्ता मीठ टाकलं ना की मग खारट लागती भाजी. त्याला भिजल्यामुळं शिजायला वेळ नाही लागत. फक्त थोडंसं एक वाफ आणण्यासाठी आपण पाणी टाकलं आहे. 15 ते 20 मिनटं झाकण न ठेवता शिजवायचं आहे, कारण आपलं हे छान तवंग आलेलं आहे. झाकण ठेवलं की त्याचा तवंग जाईल आणि शक्यतो मसूर झाकत नाही, असंच शिजवतात. बघा अख्खा मसूर आपला हा शिजून झाला आहे. किती छान तवंग वगैरे आलेला आहे. तुम्हाला जरी आत्ता हा असा दिसला ना तर एकदम थंड झाला की तो आळतो. अगदी ढाबा स्टाईल झालेला आहे. तर आपल्या ह्याच्यात मीठ टाकायचं राहिलं होतं, आता मीठ टाकून घेऊ आणि शेवटी कोथिंबीर. आता 1 मिनिट टाकल्यामुळे 1 मिनिट आपण चालू राहू दे गॅस. हा अख्खा मसूर कशाबरोबर खायचा, उन्हाळ्यात भाज्या मिळत नाही आहे, मग आपल्या घरच्या घरी हा अख्खा मसूर कसा करायचा ते दाखवलेला आहे. तर हा मसूर भाकरीबरोबर तर खूप छान लागतो, भाकरी भातावर तर खूप छान लागतो. तुम्ही कशाबरोबर पण हा मसूर खाऊ शकता. त्याला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.